नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडते यूट्यूब चॅनल आनंद पवार अकॅडमीवर। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि इथे दिलेला बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। 6 दिवसापूर्वी आपण टाकलेला नॅशनल पार्कचे व्हिडिओ मित्रांनो आज प्रश्न परीक्षेमध्ये आला होता। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे 3 एप्रिल म्हणजे आज जो पेपर झाला सकाळी 11 ते 12 गट कचा, त्यामध्ये भूगोलावर आलेल्या 15 प्रश्नांचं मित्रांनो विश्लेषण घेणार आहोत। जसं तुम्हाला माहित असेल भूगोलवर 15 प्रश्न विचारले जातात, तर त्या 15 च्या 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला पहिला प्रश्न बघा। जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वगडातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? 894, 864, 854 की 898? तर 2011 जी जनगणना आहे त्यानुसार महाराष्ट्रातील 0 ते 6 वगळातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर आहे मित्रांनो 894। जनगणनेवर 3 प्रश्न टोटल त्यांनी विचारले होते। त्यानंतरचा प्रश्न बघा, 2011 जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? अमरावती, बीड, जालना, नंदुरबार। आता हा थोडासा प्रश्न फिरवलेला होता का, जनरली काय होतं सर्वात जास्त किंवा सर्वात कमी, ठीक आहे, सर्वात जास्त किंवा सर्वात कमीवर विचारले जातं, पण यांनी मधातल्यावर विचारलेला आहे। 4 जिल्हे दिले, त्याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात स्त्री साक्षरते प्रमाण सर्वाधिक आहे? अमरावती, बीड, जालना, नंदुरबार। या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अमरावती जिल्हा, ठीक आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जे प्रमाण आहे ते 87.4% आहे, बीडमध्ये 77% आहे, जालन्यात 71.5% आहे, नंदुरबारमध्ये 64.4% आहे। सो खालीलपैकी 4 मधील अमरावतीमध्ये सर्वात जास्त आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला साक्षरतेचं प्रमाण तर 82.4% स्त्री साक्षरता, ठीक आहे। चला पुढे जाऊया। हा सुद्धा जनगणनेवर 3 प्रश्न होते बघा लगातार। जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? औरंगाबाद, जळगाव, नांदेड, यवतमाळ। तर सर्वात जास्त लोकसंख्या दिलेल्या पर्यायापैकी मित्रांनो आहे जळगाव जिल्ह्याची, ही जवळपास 42 लाख आहे। औरंगाबादची जी आहे ती 37 लाख आहे। त्यानंतर नांदेड येतं आणि सर्वात कमी दिलेल्या पर्यायापैकी यवतमाळ आहे, ठीक आहे। 10 सुद्धा सर्वात जास्त सर्वात कमीवर नाही विचारला आयोगाने प्रश्न। सो मधातले सुद्धा तुम्हाला ओव्हरलुक करण्याची गरज आहे। हे 3 प्रश्न मित्रांनो जनगणना 2011 आधारित प्रश्न होते। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले? गुगामल, संजय गांधी, चांदोली, प्रियदर्शिनी, इंदिरा गांधी। तर या प्रश्नाचं योग्य आन्सर मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये कोणता आहे? गुगामल, ठीक आहे। चला पुढे जाऊया। भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? वृक्षतोड, कुरणांचा म्हणजे गवतांचा नाश, भटकी शेती आणि अयोग्य लागवड। या प्रश्नाचं करेक्ट आन्सर मित्रांनो वरील पैकी सर्व, ठीक आहे। भारतामध्ये जमिनीची धूप होण्याची सर्व कारणं आहेत। वृक्षतोड केली जाते ते एक कारण आहे, कुरणांचा होणारा नाश एक कारण आहे, अयोग्य लागवड पद्धती जी आहे ते सुद्धा जमिनीची धूप होण्यासाठी कारणीभूत आहे, आणि भटकी शेती सुद्धा कारणीभूत आहे, शिफ्टिंग ऍग्रिकल्चर सुद्धा आणि रॉंग मेथड ऑफ कल्टिवेशन सुद्धा। वरचे 2 तर आहेतच, ठीक आहे। चला पुढे जाऊया। भूगोलावर सोपे प्रश्न आले होते, 2-3 प्रश्न सोडले तर बाकीचे प्रश्न फार सोपे होते। 46वा प्रश्न। महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून संबोधलं जातं? भरपूर वेळा हा प्रश्न जे परीक्षेत विचारले गेलेला आहे। अप्पर वर्धा धरण, लोअर वर्धा धरण, उजनी धरण की भंडारदरा धरण? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो भंडारदरा हे जे धरण आहे या धरणाला विल्सन धरण किंवा आर्थर सरोवर म्हणून संबोधलं जातं। त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? भरपूर लोकांनी या प्रश्नाचं उत्तर राधानगरी दिलेलं आहे, जे की चूक आहे। राधानगरी हे पहिलं अभयारण्य आहे महाराष्ट्रातलं, जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं, ठीक आहे। मग पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता होता महाराष्ट्रातला? तर महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प आहे खोपोली, जो की कुठे येतो? रायगड जिल्ह्यामध्ये येतो। चला पुढे जाऊया। सर्वात मोठा जर विचारला तर तो कोयना येतो। खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम लावा। सर्वात जास्त पर्जन्याची नोंद कुठे होते? सर्वांना माहिती हा पर्याय तसाच कट होईल आंबोली, आणि आंबोली नंतर होते महाबळेश्वर मध्ये, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। 49वा प्रश्न। भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे रूर म्हणून ओळखले जाते? विच इंडस्ट्रियल रिजन ऑफ इंडिया इज नोन एज रूर ऑफ इंडिया? रूर ऑफ इंडिया नावाने कोणता प्रदेश ओळखला जातो? तर छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश जो आहे तो रूर ऑफ इंडिया म्हणून ओळखला जातो। त्यानंतरचा प्रश्न, बुंदेलखेड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? बुंदेलखंड भारताच्या भूगोलचा प्रश्न आहे,
बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? तर बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती वर्तुळाकार आहेत, विखुरलेल्या आहेत, केंद्रित आहेत की अर्धकेंद्रित आहेत? तर या खूप जवळजवळ आहेत, केंद्रित आहेत, म्हणजेच कॉम्पॅक्ट आहेत. ठीक आहे, काय आहेत? कॉम्पॅक्ट आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते कोणती विधान विधाने बरोबर नाही? नाहीत. अ, चिखलदरा हे थंडवीचं ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेत येतं. यस, हे विधान बरोबर आहे. गाविलगड आणि मेळघाट डोंगर हे महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात येतं. बिलकुल चूक, दक्षिण भागात ते येत नाही. बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगराच्या उत्तरेकडे आहे. बरोबर आहे, बालाघाट जे ते शंभू महादेवच्या उत्तरेकडे आहे. ठीक आहे, सो काय विचारलं होतं? कोणती विधान बरोबर नाही, म्हणजेच चूक आहे. तर याचं आन्सर येईल बघा, विधान ब हे चूक आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्नाकडे जाऊया. जोड्या आपल्याला लावायचा आहे, हा सर्वात अवघड प्रश्न, ठीक आहे, म्हणता येईल या महाराष्ट्राच्या भूगोलावर विचारलेला आजच्या पेपरमधला. जिल्हा आणि त्यामधले छोटे छोटे प्रकल्प विचारलेले आहेत. ठीक आहे, तर ज्या ज्या लोक सातारा, अमरावती, हिंगोली आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना कदाचित त्याचा आन्सर देता आलं असेल, बाकी लोकांना अडचण गेली असेल. त्यातलं एक ओळखीचं जे आहे ते बघा, अमरावती, जे की येतं, ठीक आहे, अमरावती जिल्ह्यामधलं शहानूर. ओके, सो बच चार यावरून मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता आलं असतं. ठीक आहे, सातारा जे आहे त्याच्यामध्ये येतं आंधळी, त्यानंतर हिंगोलीमध्ये येतं सावळी आणि रत्नागिरीमध्ये येतं मित्रांनो नातूवाडी. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हा थोडासा अवघड प्रश्न होता, इतके डिटेलमध्ये जनरली भरपूर मुलं जे आहेत ते अभ्यास करत नाही. त्यानंतर बघा, आसाम येथे भारतातील सर्वात जास्त डॅडॅडेचे साठे उपलब्ध आहे. खनिज तेलाचे, लोहखनिजाचे, दगडी कोळशाचे, वरील पैकी नाही. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल, तर कशाचे साठे सर्वात जास्त आहेत? ठीक आहे, खनिज तेल, मिनरल ऑइल. त्यानंतरचा प्रश्न हा सुद्धा फार सोपा प्रश्न होता. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई, तोरणा, साल्लेर, घोडव. तर सर्वात पहिलं उंच शिखर आहे कळसुबाई आणि दोन नंबरचा आहे साल्लेर. ठीक आहे, कसा? ओके, पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न, अभयारण्य आणि त्याचं ठिकाण याच्यावर विचारलेला प्रश्न आहे. तर तानसा हे जे अभयारण्य आहे, तानसा ते येतं बघा ठाणे जिल्ह्यामध्ये, यावल जे येतं ते येतं जळगाव जिल्ह्यामध्ये, माळढोक येतं बघा सोलापूरमध्ये, आणि नागझिरा कुठे येतं? गोंदियामध्ये येतं. ठीक आहे, सो एचं दोन आणि बचं एक, एचं दोन आणि बचं एक हा पर्याय आपल्याला इथंच दिसेल. ठीक आहे, माळढोक सर्वांना माहीत आहे, माळढोक पक्षी अभयारण्य माळढोक या पक्षासाठी आहे सोलापूर. ठीक आहे, नागझिरा नवेगाव जे आहे ते गोंदियामध्ये आहे, यावल जळगावमध्ये येतं आणि तानसा ठाण्यामध्ये येतं. तर मित्रांनो हे टोटल 15 प्रश्न जे आहेत, ठीक आहे, भूगोलावर विचारले गेले होते. याच्यातले मॅक्सिमम प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावर होते. भारताच्या भूगोलावरचा प्रश्न हा एक होता आसामचा. त्यानंतर दुसरा प्रश्न भारताच्या भूगोलावर त्यांनी विचारला होता, बघा दोन तीन प्रश्न विचारले होते. बुंदेलखेडचा भारताच्या भूगोलावर होता आणि हा प्रश्न जो आहे, ठीक आहे, भारताची रूर हा सुद्धा भारताच्या भूगोलावरचा प्रश्न होता. बाकी सर्व, ठीक आहे, महाराष्ट्रातल्या भूगोलावर प्रश्न मित्रांनो होते. तर हे होते तुमचे टोटल भूगोलला आलेले 15 प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कोणत्या प्रश्नांवर जर तुमचं कन्फ्युजन असेल या 15 पैकी नक्की कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, आता अनअकॅडमीबद्दल माहिती बघूया. अनअकॅडमी भारतातील सर्वात मोठ्या शिक्षणाचा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये फ्री क्लासेस तुम्ही मित्रांनो MPSC आणि सरळ सेवेचे करू शकता. ठीक आहे, प्लसला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह शिकता येतं, अनलिमिटेड कोर्स मिळतात, भारतातले टॉप एज्युकेटर, पूर्ण सिलेबस, परिपूर्ण तयारी, डाऊट क्लिअरिंग सेशन, टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल, मार्गदर्शन सर्व तुम्हाला प्लसमध्ये मिळतं जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर. परिपूर्ण तयारी एकाच ठिकाणी, कुठे जाण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, स्पेशल क्लासेस सांगितल्याप्रमाणे रोज दुपारी असतात फ्री स्पेशल क्लासेस. माझा 3 वाजता असतो GK चा, तुम्ही तो बघू शकता. टू द पॉइंट मॅगझिन जे आहे, ठीक आहे, अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येते करंट अफेअरचं, ज्याच्यामध्ये चालू घडामोडीचं पूर्ण कव्हरेज असणार आहे. MPSC परीक्षांसाठी उपयुक्त कंटेंट आहे, महाराष्ट्रातील सर्वोत्तम असा चालू घडामोडीचा कंटेंट आहे. त्यानंतर कंबोचं तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. वनरक्षक भरती क्रमांक बॅच येत्या 6 एप्रिलला सुरू होणार आहे. मराठी व्याकरण, जनरल नॉलेज, मॅथ्स रिजनिंग, इंग्रजी व्याकरणाची तयारी आपण करून घेणार आहोत. हे प्लॅन्स आहे 3 महिना, 6 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष. ठीक आहे, यानुसार मित्रांनो तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. प्रोमो कोड तुम्हाला यूज करायचा आहे इथं AP100. ठीक आहे, चला पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.